आणि आता आज वर्षातलं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण कार्तिक पौर्णिमेला म्हणजे आज झालं। हे ग्रहण देशातील अनेक भागात दिसलं। भारतात ग्रहणाचा एकूण कालावधी 1 तास 10 मिनिटं राहिला। मुंबई, पुणे, नागपूर शहरातल्या लोकांनी आणि अन्य काही शहरांमध्ये सुद्धा हे ग्रहण पाहता आलं। चंद्रग्रहणाच्या निमित्तानं राष्ट्रीय वाहिन्यांवरती मात्र जगभरातले सगळे विषय बाजूला पडून चंद्रग्रहणाचा राजकीय परिणाम काय, तुमच्या राशींवरचा परिणाम काय, याच्याही चर्चा रंगलेल्या आहेत। चंद्र असा कोणावर परिणाम करतो किंवा नाही माहीत नाही, पण हा भूगोलाचा, हा अंतराळाचा, हा खगोलशास्त्राचा असा हा खेळ निसर्ग नियमाने विशिष्ट अंतराने दरवेळी घडत असतो, त्याचा आनंद घ्यावा, विस्मयचकित व्हावं आणि हे जाणून घ्यावं की निसर्गासमोर आपण किती लहान आहोत याची जाणीव करून देणाऱ्या या घटना म्हणजे चंद्रग्रहण, सूर्यग्रहण किंवा तत्सम खगोलीय घटना। आपल्यासोबत आता आहेत दाक्रू सोमण, खगोलविद, खगोल तज्ञ, पंचांग करते। सोमण सर, आपलं स्वागत आहे साम टीव्हीवरती आणि मला तुमचं खास कौतुक करायचं आहे। आज दिवसभर तुम्ही फेसबुकद्वारे ज्या पोस्ट टाकताय ते मला इतकं आवडलेलं आहे। तुमच्या पोस्ट मी प्रेक्षकांना मी सांगणार आहे, त्यांची एक पोस्ट होती या चंद्रग्रहणामुळे तुमच्याकडे भरपूर पैसा येणार आहे, फक्त स्वतःच्या गरजा कमी करा। अतिशय छान, हे करायची गरज होती दाक्रू सोमणजी। मला तुम्हाला विचारायचं आहे या चंद्रग्रहणाच्या निमित्तानं ग्रहणाबद्दल सुद्धा सांगा आणि या तुमच्या उपदेशामृताबद्दल सुद्धा सांगा। खरं सांगू का, मला यावेळी खूपच वाईट वाटलं की सोशल मीडियावरती फलादे भयंकर ग्रहण, म्हणजे तसं काय आतापर्यंत ग्रहण झालंच नाही। आणि गंमत अशी की उत्तर भारतात वेदकाळाला सुतक काळ म्हणतात, बरं, सुतक म्हणतात। महाराष्ट्रामध्ये सुतक म्हणत नाहीत, बरं, सुतक कधी म्हणतात, माणूस मरण पावल्यानंतर ते दिवस पाळतात त्याला सुतक म्हणतात। पण मला कळत नाही या सोशल मीडियावरती सुतक वेळ एवढा आहे काय चाललंय काय। वेद काळ, तुम्ही मला सांगा, वेद हा शब्द आहे पंचांगात लिहिलेला असतो, तो सुद्धा बोलत नाही। आणि किती अंधश्रद्धा, या राशीला असं, त्या राशीला तसं। मी आज सकाळपासून जवळजवळ 4-5 पोस्ट टाकल्या यासाठी की सांगून सांगून सुद्धा समजत नाही म्हणून। आणि मला विचारलं आमच्या राशीला कसं आहे, तर सांगितलं जे लोक ग्रहण बघतील त्यांच्या राशीला शुभ। अगदी छान, अगदी दाक्रू सर, दाक्रू सर, आपल्यासारखे खगोलविद, आपल्यासारखे पंचांग करते असतील तर अंधश्रद्धेची पुटं बाजूला सारून ग्रहण चंद्राला लागो, सूर्याला लागो, अंधश्रद्धेचं लागू नये एवढी मात्र अपेक्षा। खूप खूप धन्यवाद दाक्रू सर, तुम्ही आम्हाला जॉईन झालात या गप्पांसाठी त्याकरता।